आज राष्ट्रवादी आणि काँग्रेसने जे आहे राज्यपालांची भेट घेतली होती, नेमकं काय कारण आहे? आपल्याबरोबर जितेंद्र आव्हाड सर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल, आज राष्ट्रवादी आणि काँग्रेसने जे आहे राज्यपालांची भेट घेतलेली आहे, काय बोलले? काय शेतकऱ्यांचा जो बिकट प्रश्न निर्माण झाला आहे, शेती जी पाण्याखाली गेली आहे, त्यांना मदत मिळावी ह्यासाठी. सर, 13 दिवस झाले निवडणुकाचा निकाल लागून, पण अजूनपर्यंत सत्ता स्थापन झालेली नाही आहे. सत्तेचं घोंगडं जे आहे ते तसंच राहिलेलं आहे. यावर आंबाबाईला नवस बोललो आहे की सत्ता लवकर स्थापन होते. बघूया आंबाबाई पावते का नाही पावते. चंद्रकांत पाटील बोलले होते, त्याच्यानंतर मी पण बोललो आहे. आज मुख्यमंत्र्यांनी देखील बैठक बोलवली होती, त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की युतीचंच सरकार स्थापन होईल. आणि म्हणणं आहे की लवकर करा. राष्ट्रवादीचा काय पाठिंबा किंवा काँग्रेसचा काय संबंध आमचा? आम्ही विरोधी पक्षातच बसणार. धन्यवाद सर SWC बातचीत केल्याबद्दल. आम्ही विरोधी पक्षातच बसू, आणि मी देखील जे आहे अंबाबाईला नवस केलेलं आहे की लवकरात लवकर जे आहे सत्ता स्थापन व्हावी, असं आपल्याला जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलेलं आहे. धनंजय दळवी SW मराठी न्यूज मुंबई.